आपला भारत देश 75वा स्वतंत्र दिन साजरा करत आहे। देशातील प्रत्येक व्यक्तीला अन्न, आरोग्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य देखील आहे। पण आपला उत्तर कर्नाटक जिल्हा अजूनही मागे आहे, अनेक विकास कामांपासून तो वंचित आहे। 15 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या 12 तालुक्यांचा समावेश असलेल्या आपल्या उत्तर कर्नाटक जिल्ह्याने आपल्याला राजकारणी, कलाकार, पत्रकार आणि विविध क्षेत्रात शेकडो कर्तृत्वान दिग्गजांचा जिल्हा म्हणून मान मिळवून दिला आहे। गेली 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, मात्र अद्यापही दुर्दैवाने आपल्याकडे योग्य वैद्यकीय सुविधा, वैद्यकीय महाविद्यालय आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाहीयेत। त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो लोक दररोज योग्य उपचाराविना मृत्युमुखी पडत आहेत। स्वातंत्र्य बंधु 76 वर्ष ಕಳೆದರೂ ಕೂಡ ಒಂದು ಜಿಲ್ಲೆ ಜನತೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಕೊಡಿಸಿ ಜೀವ ಉಳಿಸಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ನಿಂತು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾಚಿಕೆ ಆಗಬೇಕು। ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ವಾರಕ್ಕೆ ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ 5 ಜನ ಅಥವಾ 5 ರಿಂದ 7 ಜನ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಒಂದು ಹೃದಯಾಘಾತ ಆಗಲಿ ನಾವು ಮಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಲಿ ಮಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗಬೇಕು। ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬೇ ಒಬ್ಬ ನ್ಯೂರೋ ಸರ್ಜನ್ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಸರಿಯಾದಂತ ಆಸ್ಪತ್ರೆ ಇಲ್ಲ। ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಇಷ್ಟೇ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಒಂದು ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜು ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಎರಡೂ ಕೂಡ ಒಟ್ಟಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಕೇಳಿಕೊಳ್ಳತಾ ಇದ್ದೇವೆ। ಸರ್ಕಾರ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಇದನ್ನ ದೈಪಾಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ। ಅನಂತ ಮೂರ್ತಿ ಹೆಗಡೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ಆನಂದ ಮೂರ್ತಿ ಹೆಗಡೆ ಅಂಚಾ ನೇತೃತ್ವಕಾಲಿ ಜಿಲ್ಲಾತಿಲ್ 50ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಸಂಸ್ಥಾಂಚಾ ಸಹಕಾರ್ಯನೆ ಜಿಲ್ಲಾತಿಲ್ ಶೇಕಡೋ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಮಾನ್ಯವರನ್ನ ತನ್ನಿ उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील तमाम नागरिकांना हॉस्पिटल देण्याचा धाडसी संदेश या माध्यमातून त्यांनी दिला आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।